शिवसेना आणि भाजपच्या तांडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बातमी येते आहे। उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना वेळ दिलेली नाही। मुनगंटीवारांनी आज भेटीची वेळ मागितलेली होती। ते स्वतः मातोश्रीवर जाऊन चर्चा करणार होते, मात्र युती संदर्भात आज बोलणी नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे। नगर प्रकरणी रोष असल्यामुळे आज भेट मिळणार नाही असं शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना भाजपमधला तणाव निवळेपर्यंत भेट होणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे। दिनेश, आज स्वतः भाजपलाच फारशी खात्री नसल्याचं बोललं जात होतं ही वेळ मिळेल याची, आणि त्यानुसारच घडलेलं दिसतंय। मातोश्रींनी वेळ नाकारल्याचं कळतंय, काय अधिक तपशील आहेत? अमोल, शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे आणि अलीकडच्या काळात भाजपच्या नेत्यांकडून तसंच खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनही शिवसेनेसोबत युती करण्याचे वारंवार संकेत दिले गेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरच युतीची जबाबदारी ही राज्याचे भाजपतील राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे। मध्यंतरीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असल्यामुळे मुनगंटीवार यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती, पण परदेशातून आल्यानंतर आता मुनगंटीवार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे युती संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली होती, पण अजूनही त्यांना ही वेळ देण्यात आली नव्हती। याची पार्श्वभूमी अशी आहे की नगरमध्ये दोन शिवसैनिकांची जी हत्या झाली आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे, खूप रोष आहे भाजपविषयी, आणि त्यामुळे जर ही भेट झाली असती तर शिवसैनिकांमध्ये संभ्रमही निर्माण झाला असता आणि या वातावरणात भेट व्हावी अशी खुद्द उद्धव ठाकरे यांची इच्छा नाही। या प्रकरणी आता आज त्या हत्या झालेल्या शिवसैनिकांचा दशमविधी आहे आणि त्यानिमित्तानं शिवसेनेचे नेतेही नगरमध्ये पोहोचलेले आहेत। एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला भाजपशी चर्चा करणं हे शिवसेना नेतृत्वाला योग्य वाटत नाहीये आणि त्यामुळे तणाव निवळेपर्यंत तरी ही चर्चा होऊ शकेल याची शक्यता कमी आहे, पण भाजप आग्रही आहे। उद्धव ठाकरे यांनी अद्यापही मुनगंटीवार यांना भेटीची वेळ न दिल्यामुळे आज किंवा अलीकडच्या लवकरच्या काळात ही भेट होईल याची शक्यता कमी मानली जाते आहे। अमोल, धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।